अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जवळपास 18 ते 20 महत्वाच्या फायली मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रखडल्याची चर्चा, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी, सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा सरकारला 29 ऑगस्ट पर्यंत नवा अल्टीमेटम, आरक्षण न देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर फडणवीसांचा दबाव असल्याचा जरांगेंचा आरोप। जालन्याचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून डॉक्टर मिनल खतगावकर यांनी घेतली जरांगेंची भेट। अपक्ष निवडणूक लढवण्याची खतगावकरांची इच्छा, जरांगेंच्या आजपासून इच्छुकांच्या मुलाखती। लातूरच्या निलंग्यामध्ये सुप्रिया सुळेंसमोर मराठी बांधवांची घोषणाबाजी, ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी, तर सकाळी धाराशिवमध्ये आंदोलकांनी घेतली सुळेंची भेट। माधव भंडारी, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळेंसारख्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संघाचे भाजपला निर्देश, बदल्यांच्या भ्रष्टाचारापासून दूर राहण्याच्याही सूचना। क्रॉस वोटिंगचा संशय असलेले काँग्रेसचे 2 आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, हिरावण खोसकर आणि जितेश अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीतून दबाव होता, रोहित पवारांचा अजितदादांना टोला, तर अजितदादांनी काकांची साथ सोडली आणि अधोगती सुरू झाली, राऊतांचा हल्ला बोल। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, मनसे मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व। एमआयएम इंडिया आघाडी सोबत येण्यास इच्छुक इम्तियाज जलील यांची ऑफर, इंडिया आघाडी सांगेल त्या जागेवरून निवडणूक लढण्यास तयार, जलील यांचं वक्तव्य। पोलिसांना धमकी दिल्यानंतर नितेश राणे यांच्यावर चौफेर टीका, सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला बोल, तर सर्वच पोलिसांबद्दल बोललो नाही, नितेश राणेंची सारवासारव। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे तब्बल 1 महिन्यानंतर जामिनावर बाहेर, पक्षानं सांगितल्यास दादा हुसेन विरोधात निवडणूक लढवणार, सुटका होताच हिरेंची घोषणा। उल्हासनगरमधील तरुणीच्या धर्मांतर प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग, 26/11 हल्ल्यासंदर्भातील नोट्स आणि झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी हस्तगत, माझाचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। नागपूर जिल्हा परिषदेच्या 30,000 विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही, एक राज्य एक गणवेश धोरण केवळ कागदावरच का, संतप्त पालकांचा सवाल। पुणे जिल्ह्यामधील 5 वारसा स्थळं दत्तक देण्याची योजना, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर, कार्ला, भाजे लेणी आणि लोहगडाचा समावेश। गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना सरकारकडून सवलती, फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाणार, मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजनेचा विचार, मुंबईमध्ये लोकल रात्रभर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.